हाय माझ्या भावांनो बहिणींनो, कसे आहेत तुम्ही सगळे जण? बरे आहेत ना? तर मी पण बरी आहे. हा बघा, काम चालू झालं आहे आमचं. एवढा दिवस झाला, 8 दिवस बंदच होतं बघा. ठीक आहे ना, ती भट्टी पॅक करायची ना, त्याच्यामुळं बंद होतं काम. तर बऱ्याच जणांना मला कमेंटमध्ये विचारलं की राधाताई ही कुणाचा मुलगा आहे, तुम्हाला दाखवते हा का? ही तर ही खेळतं, तिथं बसला आहे आरुष. चल ये इकडं आरुष, तुझं नाव सांग, ये इकडं, तुम्हाला दाखवते आरुषला. हो का, ही बाकीची इकडं आहे ती. हो का, ही बाकीची इकडं आहे. आरुष बसला होता भांडी कुंडी खेळत इकडे. बघा, ही आरुष आहे. तुझं नाव सांग आरुष पूर्ण. आरुष नागराज शिंदे, रोहित आरुष. हां, रोहित पण नाव आहे त्याचं, आरुष पण नाव आहे त्याचं. तर ती माझ्या भावाचा मुलगा आहे. तर त्यानं त्याचं नाव सांगितलं आरुष नागनाथ शिंदे. थोडंसं बोलायला येत नाही ना, आणि तो किती 5 वर्षाचा आहे. तो 5 वर्षाचीच आहे. सोनीचं पोरग 5 वर्षाचं, सन्या 5 वर्षाचा, आणि आरुष पण 5 वर्षाचा खेळतात. तर ते सांगायचं होतं, कारण तुम्ही पण विचारत होता की आरुष कोण आहे, कुणाचा मुलगा आहे. तर तो माझा भाचा आहे, माझ्या भावाचा मुलगा आहे, लहान भावाचा मुलगा आहे. मोठ्या भावाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर मोठ्या भावाचं कसं आहे, त्याच्या मुलीचं पण लग्न झालेलं आहे. तर तिला पण सन्या एवढाली पोर आहे ती. तिला पण एक आहे 5 वर्षाचं, आणि एक आहे 3 वर्षाचं असेल. म्हणजे माझ्या मोठ्या भावाला फार नातवंड आल्या, ती जावई आल्या, तर त्याचं पोरग पण मोठं आहे. त्या दिवशी बघितलं की तुम्ही दादा वहिनी, मग त्यांचं बघा तसं आहे. आणि बारक्या भावाला पण एक पोरग एक पोरगी, आणि हे आरुषक. अशा बारक्या भावाची. तर ही बारक्या भावाचं पोरग आता माझ्याजवळच राहणार आहे. अजून शाळाच चालू नाही, मग शाळेचं वाटतंय बघावं. आपण कुठं बघावं तर शाळेचं, तिथं पण काम बी करायला लागतं. गावाकडं पण शिल्लक माणूस नाही कुणी लेकरं सांभाळायला, आणि हिथं कायमचं आम्ही राहू शकत नाही. ही कारण आम्ही पण वस्तीवर, इथं इंदापूरमध्ये पण असं लांब वस्तीवरच राहतोय, आणि शाळा लय लांब आहे, आणि प्राथमिक शाळा काही जवळ नाही त्या. मग होत आहे आता शाळेचं नुकसान, मग काय करायचं. पुरींला टाकलं होतं हॉस्टेलला, पण आता हॉस्टेलचं पण बंदच आहे कोरोनामुळं. कोरोनामुळं पुरींचं पण शाळेचं बंदच आहे. आता मग अभ्यास करते ते, पण आता घरच्या अभ्यासात आणि शाळेतल्या अभ्यासात फरक पडतोयच की. आता आम्ही कामधंदं करायचं कशांचं, शाळेचं तर बघायचं. सारखं त्यांच्याजवळ पण बसू शकत नाही की. आता तुम्ही म्हणसान की व्हिडिओ कशी काढते. आता व्हिडिओ काढायला काही एवढा अख्खा दिवस नाही लागत. किती धरला मोबाईल, झालं 2 मिनिटाचं केला की झाला व्हिडिओ. मग व्हिडिओला काही एवढा उशीर लागत नाही. मग काम करत करत आपलं एखादा व्हिडिओ वाटेल तिथं बनवला की झालं व्हिडिओचं, आहे का नाही. बाकी काय नाही, शाळेची काळजी आम्हाला पण आहे की लेकरांची. आणि क्लासला ही ती कुठं पाठवायचं म्हणलं तर का नाही, आम्ही अशा ठिकाणी राहतो ना, जवळ काहीच नाही. गावात राहायचं म्हणलं की मग कामधंदं नाही. तर मग गावाकडं शाळा जवळ आहे, सगळं जवळ आहे, पण कामधंदं नाही. माणसाला कामं बी पाहिजेत ना, कामं बी पाहिजेत, सगळंच पाहिजे म्हणल्यावर एवढं सगळं हँडल होत नाही. आणि कुणाच्या भरोशावर लेकरं ठेवायची, बरोबर आहे का ना. आम्हाला एक कामधंदं करावं लागत होतं, म्हणून तर पुरींला शाळेत टाकलं होतं आम्ही बोर्डिंगला. कारण म्हणलं टेन्शनच नको. पण ह्या लॉकडाऊनमुळं आज 2-3 वर्ष झालं बघा लेकरांना शाळा नाही, काय नाही. घरात कुठला अभ्यास करते ते मस्त दम देऊन सांगितलं. आणि एक लेकरू नाही ना बाबा, ह्याला मारलं आणि त्याला नाही मारलं असं नाही. मग मारलं तर सगळ्यांना मारायचं, नाही म्हणलं तर मग कुणालाच नाही मारायचं. आणि मारून मारून पण लेकरं लय लापाट होते. ती काय म्हणते, ती बडबड करते, 2 चापटे मारते.